लॅटर पन्नास होतं तर कॅन होऊन दिली भाऊन भरून असे रोज 2 दिवस 8 रोज आणून देत आहे. ठीक आहे, 50 ते फ्लॅट यांले चांगलं उतर जाऊ देणार वा घरी आम्हाला. ए चिंटू चिंटी चिंटा चिंटी ओ चिंटू अबे झोपला जाऊ तर राजा चला बाबा किती कामाचा आहे बी तू. अरे बापरे बाप खतरनाक आहे रे. बस 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 आता मी नेतो आता पूर्ण अंदर पर्यंत मी नेतो आता काही टेन्शन नाही. तो कलर द्यावा म्हटलं मग दिवाळी आली तर थोडासा कलर द्या म्हटलं. आता गरीबाच्या फ्लॅटले तर आणला थोडासा कलर आता मारतो. पहिले दाखवून देतो तुम्हाला कसं होतं मग झाल्यावर दाखवण. आणि जेव्हा पूर्ण कलरिंग मारणं होईन तेव्हा ह्या ब्लॉक टाकन. खराब झाला रे भिंती गिंती रे. तीन निघाले कपडे तीन पोते धुवायला केले सगळे चांगलं. आता चांगलं घरी जाऊन फोन घे रे बा. या हॉटेलमध्ये आलो तर वा जेवाले अर्बन व्हिलेज हेलिकॉप्टर आहे इथं बैलबंडी आहे तुम्हाला कुठे जाता येते हे घेऊन. तर भूक लागली होती पण बेकार तर आलो तर जेवायला. मस्त पनीरची भाजी होती आज वेगळीच होती पण चांगली होती मजा आली. हेलिकॉप्टर पाहून घ्या. ॲड्रेस आहे हे जे छोटं डिमांड आहे हे इथून दिसून राहिलं तुम्ही थिरोड सीधं यायचं इथं दिसतेच तुम्हाला पण मोठं बोर्ड. चलो लाईट लागते ना. एक किती रुपयाचा आहे 80 रुपये जोडी. अच्छा लाईट लागता का उसमे किती देर लागता हो. अच्छा 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 तुम्ही ये दे दो. कितने के है लाइट 80 रुपए जोड़ी. ये सब दे दो कितने है तो. मित्रांनो ह्या अजीब बम दूरून आल्या होत्या इथं लग दिवसाचे बसले आहे इथं कोणी घेते कोणी नाही घेते चाट बाजाराच्या इथं बसले आहे इथं तुम्हाला जर दिसले तर इथून नक्की सामान घ्या तुम्ही. आपण घेतले लाईट 4 लाईट लागते म्हणते याच्यात तर या. कचरा जायना चालू आहे फ्लॅटरचा लय कचरा होता फालतूचा. तर मित्रांनो आज तिसरा दिवस कलरिंगचा
कलर पूरा झालेला आहे, आता तुम्हाला दाखवतो साफसफाई झालोय, जराशी दाखवतो तुम्हाला, पहिले कलर दाखवतो मग साफसफाई। साफसफाई झाल्यावर हे आला साफसफाई करायला, सगळं झाल्यावर ये। सगळ्यात ऊंचा वाला कलर मारला, सगळ्यात ऊंचा कोणता तो दे म्हटलं त्याले, बाकी कलर नको सांगू। व्हिडिओ सुरू झाला का पण पळाला आला इकडे मागा मागा, ते कोण करत अलमारी मी पुसली म्हटलं पुरी। याच्यावर एक राहले, एक रूम भाड्याने देऊ शकतो मी याच्यावरती, याच्यावरती मस्त जागा आहे। उच्चावर दिवान आणणार आहे ह्या बघत आहे जरा। ठीक आहे ना, ते दिवान आणलं जायचं आपल्याला आठवण ठेवतो। कूलर लय कलर दिला मारून, तर अशी सुरू आहे दिवाळीची साफसफाई। दिवाळी दिवाळी असते कुणाची, कुणाची दिवाळी असते, कोणाची दिवाळी असते, असते आपापलं असते। आता काय 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 करत, तर असं झालं आहे बा, मस्त वाटवायला खूप छान छान नवीन नवीन घरात असं प्रवेश केल्यासारखं वाटवायला। आता अजून पूरं साफ झाल्यावर तुम्हाला एक अजून दाखवून एकवडा कसं दिसू राहिलं। तरी फोन गेले बा अमराजी, आता आम्ही चाललो थोडंसं गळ्याने शर्ट पाहिजे म्हणते बा, चाललो एका दुकानात। मग आता जुनं दुकान आहे मस्तपैकी, म्हणजे म्हणजे तिथं पहिल्यापासूनच मी तिथं घेत राहतो कपडे, ते दाखवतो तुम्हाला आता। तेव्हापर्यंत मग रस्त्यावरचं हे दाखवतो। ट्रॅफिक जॅम, JCB मार रे, ठोस मार रे, त्याले ठोस मारून टाक। अरे यार पा रे बा, जॅम पाहून घ्या। दिवाळीच्या खरेदी करायला लोक सगळे सगळे चालले बाहेर, लय पैसा आला लोक जवळ चालले खरेदी करायला। आम्ही याच्यासाठी शर्ट घालत आलो सस्त्यात मस्त। तर आता आम्ही चाललो एका दुकानात थोडंसं शॉपिंग करायचं आहे, म्हणजे गळ्याला शर्ट्स वगैरे घ्यायचे आहेत मला, तुम्ही घ्यायचं आहे, मी गरीब आहे। तर दाखवतो तुम्हाला आता कुठे चाललो होतो मी। XLNC नावाचं दुकान आहे राजकमलच्या पहिले जस्तम चौकात गुलशन टॉवरमध्ये, तर तिथे चाललो। मग नंतर फ्लॅटवर जातो, तुम्हाला इकडं फ्लॅटची झलक दाखवून देईन मी एंडिंगले, ठीक आहे। तर इथून लेफ्ट घ्यायचा, ते गुलशन टॉवर पण मोठं दिसली बिल्डिंग, तर याच्या अंदर आहे ते दुकान, दाखवतो तुम्हाला। सरळ जायचं इकडे, हे शेवटचं दुकान आहे इथं, तर हे दुकान आहे आपल्याकडे असं 4-5 वर्षापासून मी इथूनच कपडे घेत असतो। उच्यातलं उच्या चहा आणते आपल्याकडे, 4 वर्षापासून इथे राहिलो मी, जवळ आलो तेव्हा चहा तर पाचतेस। झालं तेव्हा झालं LS मोठं झालं हे, नाही L बरोबर होते मला, हे XL आहे। माझ्या बापाचे कपडे भेटत नाही माझ्या दुकानात, डबऱ्याचे भेटून जाते आमच्यासारख्याचे भेटते फक्त डेबरे डबरेचे। ह्या स्मार्ट माणूस पाहा, ह्या 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 माणसाचं आहे दुकान। चहा पाचते म्हटलं इथं, 4 वर्षांनी येऊन आलो मी, आलो तेव्हा चहा पाचते, म्हणजे पाचते कपडे घे नको घेऊ, चहा पाचते। या इथं नक्की तुम्ही, महत्वाची गोष्ट प्रमोशनचं कधीच म्हणत नाही, माझ्या फोटो टाक, माझ्या व्हिडिओ टाक, अमकं टमकं मला व्हिडिओ घे, कधीच कधीच म्हणत नाही, म्हणून मला याचा व्हिडिओ काढायला चांगलं वाटलं, काढावं वाटले, कधीच म्हणत नाही। कसं दिसून आलो मित्रांनो, थोडं बॉडी वगैरे माझी जास्त आहे ना, त्याच्यात थोडा प्रॉब्लेम होऊन राहिला, म्हणजे फिट वगैरे होऊन राहिले, कमी करतो थोडी बॉडी। आता असं नाही सांगू मला, माझ्या साईजचीच नाही भेटू आली गरे बा, मी किती शुभ आहे माझ्या पाय, मी आल्यावर गर्दी बघा किती झाली भयानक। मजा वाटते आले वगैरे उच्च वाटवायला शर्ट, डिस्काउंट किती करोड अरे ऐसे लगेच हा व्हिडिओ चालू किया इसलिए बोल रही क्या इथं म्हटलं कपडे 1 घंटा पाहिले आम्ही, तरी बोर नाही झाले, ते पसंत आहे मन भरेपर्यंत दाखवले दाखवले। तर म्हणते दुसऱ्या दुकानात गेलो त्याला कपडे गिपडे 2-4 वेळा, म्हटलं अरे अजून दाखवा दाखवा, बस एवढेच आमच्या अशी असं म्हणते ते, बस एवढे आमच्या अशी, बस असे तोंड करते की डबल त्याला मागवून येतो, इथं मस्त मजा आहे।
फिर क्या घूमने को शुभ कदम लग जाएगा। हाँ हाँ शुभ कदम, ये तो देखिए तुम देखो खतरनाक शुभ कदम, दो चार शर्ट तो मेरे मुंह पे फेंक के मारने को ना तुमने तो डायरेक्ट। चलो आते फिर, चलो एक नंबर कपड़े अशे आमचे झालेले आहे, लॉट्स ऑफ फन फोन घ्या बम उचो असे 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 माणसं आवडते आपल्याला की जो एक वेळा त्यांना म्हटलं नाही की मेरा प्रमोशन करते भाई, मेरा ऐसा करते की मले करावं वाटलं त्याचं प्रमोशन, रे बाबा म्हटलं की बाबा की एवढी खातिरदारी करते हर वेळेस भाई, चांगला चांगला आहे विचारेल इथं जा तू मस्त पैकी लय खास शॉपिंग म्हणजे लय खास कपडे आहे आणि दाखवून दे असं काही हजार वेळा पाहिलं तर नक्की जा। चाललो आता आम्ही आमच्या घराकडे, अळगणाऱ्याच्या खाली उड्डाणपुलाचं काम चालू आहे, उड्डाणपुलाच्या खाली हा ते खालचं काम चालू आहे, त्याच्या ना एक साईडनं आहे सगळं जाणं येणं, लय व्हायरल ट्रॅफिक असते रे बा इथं। हा लय भयानक, आता ह्या रस्ता होईपर्यंत गाळगणाऱ्यात तसंच आहे बम गर्दी। हे बा हे आहे बांधकाम चालू रस्त्याचं, झालंच म्हणा आता म्हणजे तसं एक साईड झाला, एक साईड राहिला आहे। तो असा सुंदर खूप छान पॉश फ्लॅट असा झालेला आहे, काश 12 महिने एवढाच पॉश राहो फ्लॅट, आता आपल्या हाती थोडी नाही ते, आता वातावरणाच्या हाती आहे, धूळ कचरा वगैरे कमी आला तर चांगला राहील नाही तर असं आहे ते। तर हा आम्हाला अमरावतीचा फ्लॅट आहे जिथं मी राहत असतो, हा एकदम पॉश केला, पण दिवाळी आम्ही घरीच जातो म्हणजे घरीच साजरी करत असतो चांदूरबाजारले, तर आता मस्त घरी जातो, घरी दिवाळी साजरी करतो मस्त, तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। मी पण नवीन ग्रह प्रवेश करतो, पहिले अगरबत्ती लावतो, तुला वाटलं काय आपण नाही ना म्हणून तू म्हटलं, तर इथं मी फक्त एकटाच राहतो म्हणून त्याच्यामुळे कसं आहे मला कसं ना वेट न भेटत, त्यामुळे मी साफ वगैरे थोडं कमी करतो, तरी साफ करतो ना मी। बुद्धी देव मले देव आणि असा स्पॉश राहते देवा, पुरा घरात फिरतो ना गरज विजो ना जवी तो दे माझा मोबाईल चांगला चांगलाच राहिला पाहिजे। चला मग दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा, तर चला मग आम्ही जातो आता दिवाळी करायला, तर धन्यवाद, व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल पण सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब नक्की करा।